महापुराच्या या तडाख्यात उद्ध्वस्त झालेल्या केरळवासियांसाठी सनी लिओनीनं मदतीचा हात पुढे केलाय. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तिनं 5 कोटी रुपयांचा निधी उभा केल्याची चर्चा सोशल मीडियात सुरू आहे. खरंच तिनं 5 कोटींचं दान दिलंय? पाहूया हा रिपोर्ट. सनी लिओनी तिचं नाव घेतलं की अनेक जण नाक मुरडतात, कारण बॉलिवूडमध्ये स्थिरस्थावर होण्याआधी सनी एक पॉर्न स्टार म्हणून काम करत होती. पण आता तिनं जे केलंय त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. सध्या देवभूमी केरळमध्ये महापुरानं हाहाकार माजवलाय. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सनी लिओनीनं चक्क 5 कोटी रुपये दिल्याची चर्चा सोशल मीडियामध्ये रंगतीये. अनेकांनी तिच्या या मदतीचं कौतुक केलंय, तर अनेकांनी खरंच तिनं मदत केली आहे का अशी शंकाही उपस्थित केली आहे. याबाबतचं वास्तव जाणून घेण्यासाठी मीडियानं सनी लिओनीचे मॅनेजर इब्राहिम यांच्याशी संपर्कही साधला. तेव्हा सनी लिओनीनं पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दान दिलंय, मात्र ती रक्कम किती हे सार्वजनिकरित्या जाहीर करणं योग्य होणार नाही. ही अत्यंत वैयक्तिक बाब आहे. सनीच्या सद्भावना केरळवासियांसोबत आहेत असा खुलासा त्यांनी केला. सनीनं स्वतः याबाबत तिच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून काहीही ट्विट केलेलं नाही, मात्र गेल्या 17 ऑगस्टला केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी जे मदतीचं आवाहन केलं होतं ते तिनं रिट्विट करून आपल्या चाहत्यांनाही मदतीचं आवाहन केलंय. उल्लेखनीय बाब म्हणजे केरळमध्ये सनी लिओनीचे प्रचंड फॅन्स आहेत, कारण गेल्या वर्षी 17 ऑगस्टला जेव्हा तिनं कोच्चीचा दौरा केला होता तेव्हा फॅन्सच्या गराड्यात तिची गाडी अडकली होती. ते छायाचित्र तिनं ट्विट देखील केलं होतं. त्यामुळेच की काय पुराच्या तडाख्यात सापडलेल्या केरळला मदत करण्यासाठी सनी लिओनी पुढे आलीय. सनीचा हा आदर्श इतरांनी गिरवण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.